जिंदाबाद, डीवायएफआय करेक्ट, इन्क्लाब जिंदाबाद, घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, डीवायएफआय जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा, डीवायएफआय जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। तुळशीराम चिमणखोटे, डीवायएफआय कार्याध्यक्ष, तालुका कमिटी सुरगाणा। मधुकर सोमामसे, राहणार वांगण, तालुका सुरगाणा। हा ते म्हणजे आमचं ते प्रश्न जो आहे तो आमच्यापर्यंत एकदम क्लिअर झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही ठाम उपस्थित आहे। नाव हिरामन हरिगावित, डीवायएफआय संघटनेचे सदस्य आहोत आणि आमच्या सबरी घरकुलाचे जे प्रश्न आहेत त्याच्या त्या प्रश्नानिमित्त आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। या प्रश्नासाठी मागील 2 दिवसामध्ये काही अधिकारी आलेत आणि त्यांची चर्चा झाली, पण त्या चर्चेमध्ये आमचे काही प्रश्न सुटण्याजोगे नाहीत। ते प्रश्न सुटण्यासाठी आम्हाला इथं जोपर्यंत ते प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं ठामपणे राहणार आहोत, उपोषणावर ठामपणे राहणार आहोत। त्याचप्रमाणे कळवण आणि सुरगाणा हे तालुक्याची परिस्थिती बघितली तर इतर काही प्रश्न आहेत जे रस्त्याचे झालेत, बाकी पाण्याची सुविधा, आता जे कामे चालू आहेत त्यांच्या त्या कामावरती पण लक्ष दिलं पाहिजे आणि अशा अनेक मागण्या आमच्या ह्या उपोषणामध्ये आहेत। प्रमुख मागणी ही सबरी घरकुल योजनेमार्फत आहे, ती मागणी आमची पूर्ण व्हावी हीच आमची अपेक्षा आहे।